नमस्कार. आज आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन, पण आपल्याला पदोपदी मानवाधिकारांचं उल्लंघन होताना दिसतंय. हैदराबाद पीडितेचा प्रश्न असो किंवा उन्नावची घटना असो, त्यानंतर आज बिहारमधनं अजून एक बातमी आली आहे की एका अल्पवयीन मुलीला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही घटना एकतर्फी प्रेमातनं घडल्याचंही सध्या उघड झालेलं आहे. तर एकूणच आज मानवाधिकार दिन जरी असला तरी आज भारतामध्ये मानवाधिकार दिन अवस्थेत आहे असं चित्र पाहायला मिळतं आहे. तर याविषयीच आज मानवाधिकार दिन या विशेष चर्चेचं आयोजन AM न्यूजमध्ये केलेलं आहे. तर माझ्यासोबत स्टुडिओमधनं आहेत ॲडव्होकेट प्रिया गोंधळेकर आणि पुण्याहून माझ्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते इब्राहिम खान. तर या दोन्ही मानवाधिकार तज्ज्ञांकडनं आणि मानव हक्काचं उल्लंघन झाल्यानंतर मानवाधिकार कार्यकर्त्यांपर्यंत पोहोच सामान्यांना का मिळत नाही, हा मुळात सामान्यांना पडणारे जे प्रश्न आहेत मानवाधिकारांबद्दलचे, त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊ. मी पहिले ॲडव्होकेट प्रिया गोंधळेकर यांना विचारते की मॅडम, मानवाधिकार संघटन किंवा मानवाधिकार आयोग याची जी पोहोच आहे ती सामान्य माणसापर्यंत फार कमी आहे किंवा त्याची जाणीवच त्यांना नाही आहे. त्यांना एखादा गुन्हा घडला किंवा त्यांच्यावर काही अत्याचार झाला तर पोलिसांपर्यंत जायचं हे माहिती असतं, पण मानवाधिकार ही काही गोष्ट आहे आणि राज्यघटनेचा त्याच्याशी काही संबंध आहे याची जाणीव फार कमी लोकांना आहे, याचं काय कारण सांगाल? आपल्याकडे संविधानाची जेव्हा निर्मिती झाली त्या दिवसापासूनच प्रत्येक आणि प्रत्येक नागरिकाला, आणि मी इथे आवर्जून उल्लेख करू इच्छिते की भारतीय संविधानाने तर फॉरेन सिटिझन्सला सुद्धा मूलभूत हक्कांचं संरक्षण दिलेलं आहे. त्याच्यामुळे आपलं जे संविधान आहे त्याच्याने आपल्याला ट्रान्सेंडेंटली प्रोटेक्ट केलेलं आहे, आपल्या ह्युमन राईट्सला संरक्षण त्यांनी दिलेलं आहे. पण संविधान हा एक कागदी पुस्तक आहे. आता ते एक्झिक्यूट करायचं असेल तर आपल्याला वेगळ्या वेगळ्या मशीनरीज लागतात. सो त्याच्यातली पहिली येते की पोलीस मशीनरी. कधीही काही गुन्हा घडला तर प्रथम पायरी ही असते की पोलिसांकडे त्याची नोंद करणे वगैरे. अशा पद्धतीने एक क्रिमिनल ट्रायल सिस्टीम आपल्या देशामध्ये एस्टॅब्लिश झालेली आहे. पण तरीसुद्धा वारंवार मानवी हक्कांचं उल्लंघन होत असल्या कारणाने 1993 साली एक स्टॅच्युटरी बॉडीचं निर्माण करण्यात आला, ज्याचं की नाव आहे नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन. आणि ह्या ॲक्टनुसारच प्रत्येक राज्यामध्ये सुद्धा स्टेट ह्युमन राईट्स कमिशन आणि ह्युमन राईट्स कोर्ट्स यांची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्यांना सुओमोटो पॉवर्स पण आहेत. किंवा कोणी कंप्लेंट केली की एखाद्या गव्हर्नमेंट एजन्सीनी माझ्या मानवी हक्कांचं उल्लंघन केलं, अशी जर काही केस घडली तर त्यामध्ये सुद्धा आपण स्टेट ह्युमन राईट्स कमिशन आणि नॅशनल ह्युमन राईट्स कमिशनकडे तक्रार देऊ शकतो. पण ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा एक जो प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे की इम्प्लिमेंटेशन ऑफ द ॲक्ट आणि लोकांपर्यंत आपल्याकडे जे अतिशय चांगले कायदे आहेत त्याची माहिती पोहोचवणे, ह्याच्यामध्ये कुठेतरी आपली सिस्टीम कमी पडते, आपल्या सिव्हिल सोसायटी सिस्टीम कुठेतरी कमी पडते. गोंधळेकर मॅडम म्हणताय. इब्राहिम खान सर तुम्हाला आवाज येतोय माझा? आपल्याला एक प्रश्न आहे की राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने हैदराबाद एन्काउंटर झाल्यानंतर त्यांनी सुमोटो जारी केला आणि विचारलं की हा एन्काउंटर ची चौकशी त्यांनी लावली, तर याच्यामुळे मानवाधिकार कार्यकर्ते किंवा मानवाधिकार संघटना याच्याबद्दल काहीतरी जनतेमध्ये गैरसमज होतोय. कारण एन्काउंटर झाल्यानंतर मानवाधिकार ज्या बॉडीज आहेत त्या ऍक्टिव्ह होतात, पण जेव्हा क्राईम घडतो त्यावेळेस त्यांचं अस्तित्व का दिसत नाही? नाही मॅडम, जसं ज्याप्रमाणे क्राईम घडत असतो तर सगळे मानवाधिकार कार्यकर्ते त्याच्यावर लक्ष ठेवून असतात. परंतु ज्याप्रमाणे मीडियामध्ये बातम्या येत असतात आणि ज्याप्रमाणे वेगवेगळ्या लोकांचा हस्तक्षेप असतो आणि जी व्यक्तिम आहे, जे व्यक्तिम परिवार आहे, त्याप्रमाणे प्रचंड दबाव असतो सगळीकडनं, एक प्रकारचा त्यांना इन्फ्लुएन्स करण्याचा एक कट रचला जात असतो. त्यातनं मानवाधिकारी आपापली कामं करत असतात. जरी मानवाधिकार संघटनेने ज्याप्रमाणे CAG ने या चौकशी केली हैदराबादची, तर या चौकशीमध्ये पण मानवाधिकार कार्यकर्ते एक पार्टी असतील व हा जो प्रकरण आहे हे प्रकरण कसंही पूर्णत्वाकडे जाईल, जे दोषी अधिकारी आहेत या दोषी अधिकाऱ्यांना कसं काही ह्याच्यामध्ये शिक्षा होईल व जे अपराधी आहेत त्यांनी अपराध जघन्य केला असेल, आणि तरीही जर सर पोलीस आपल्या हातात कायदा घेऊन जर न्याय करत असतील तर येणाऱ्या काळामध्ये सर्वसामान्य जनतेच्या समोर एक मोठं प्रश्नचिन्ह उभं राहत असेल की न्याय हे पोलीस करणार आहे का न्यायालय करणार आहे, त्याचा पण विचार सर्वांनी करायला हवा. तुम्ही जे म्हटले की न्याय पोलीस करणार का, त्यावेळेस राष्ट्रीय
मानवाधिकार आयोग ॲक्टिव्ह झालं. पण काल जेव्हा हिअरिंग झाली कोर्टामध्ये तेव्हा पीडितेच्या वडिलांनी असं विचारलं, कोर्टाच्या परिसरात असं विचारलं की ह्या एन्काउंटरची उलट तपासणी मानवाधिकार आयोग करतं आहे, पण जेव्हा माझ्या मुलीला जाळण्यात आलं किंवा मला कोणत्याही मानव हक्क कार्यकर्त्याची पोहोच नाही किंवा तशा बॉडीशी माझा परिचय झाला नाही, मग आमचं काय होणार? किंवा FIR पण तिथं नोंदवली गेली नाही, तिथं ह्या बॉडीज कुठं होत्या? असा त्यांचा प्रश्न आहे. म्हणजे जनतेला तुम्ही जे माध्यमांवर आरोप करताय ते मान्य आहे, पण तो जो व्हिक्टीम आहे किंवा जे 2012ची पण जी घटना आहे त्याच्यामध्ये पण आशादेवींनी जी उद्विग्नता दर्शवली, तर त्या 2012 नंतरही मानवाधिकार कार्यकर्त्यांचा काहीच रोल त्याच्यात नव्हता का? मग पीडितेच्या बाजूने मानव हक्क कार्यकर्ते का बोलत नाहीत? असा या दोघांचाही प्रश्न आहे. इब्राहिम सर काय सांगाल याबद्दल? मॅडम कसं आहे आता गुजरात दंगले असतील, मुझफ्फर दंगले असतील, आणि वेगवेगळ्या ठिकाणी जे मूलभूत तत्वांची जी अवहेलना झाली असेल तिथे तिथे मानव अधिकार काम करत असतात. काही ठिकाणी मला मान्य आहे की मानव अधिकार कार्यकर्ते पोहोचत नसतील, त्यांच्याही काही एक स्वतः त्यांच्या काही एक मर्यादा आपण पण समजून घ्यायला हवा. पण जिथं जिथं शक्य आहे तिथे तिथे मानव अधिकार आपले काम करत असतात आणि जो व्हिक्टीम आहे तिथपर्यंत पोहोचत असतात. पण आता जो मेसेज गेलेला आहे काल कोर्टासमोर, प्रत्यक्ष जी काही आहे ते व्हिक्टीमच्या किंवा ती पीडिता जी आहे, जी डॉक्टर आहे, तिच्या वडिलांनी हे हा विषय काढलेला आहे. म्हणून मी तुम्हाला विचारते की जेवढी मानवाधिकार प्रिझर्व करणारी मशिनरी आहे ती कुठेतरी अदृश्य दिसते, सामान्य माणसाच्या पोहोचमध्ये ती दिसत नाही. ह्याच्यामध्ये सामान्य माणूस जबाबदार आहे का ही एकूण मानवाधिकार आयोगाची मशिनरी कमी पडते? नेमकं कारण काय आहे त्याच्यामध्ये? नाही, 100% मानवाधिकार मशिनरी ती कमी पडत असते आणि जे कार्यकर्ते काम आणि शेवटी मानवाधिकार कार्यकर्ते काम असतात ते मोठं काम करत असतात, त्यांना कुठलेही मानधन कोणाकडनं मिळत नाही. त्यांना एक कमिटमेंट असते समाजाबरोबर जे कार्यकर्त्यांची, त्या कमिटमेंटच्या आधारे ते कार्यकर्ते काम करत असतात. आणि कधी कधी जर खूपच मोठी केस असेल तर तीही यंत्रणा त्यांनाही अडचणीत टाकण्याचं काम पद्धतशीरपणे करत असते. निश्चितच त्यांना मानधन मिळत नाही असा एक मुद्दा यांनी मॅडम, मानधन मिळत नाही हा एक मुद्दा इब्राहिम सरांनी उचलून धरलेला आहे. मला तुम्हाला असं विचारायचं आहे की कोर्टाच्या प्रक्रियेमध्ये जिथं क्रिमिनल मॅटर नसतं त्याशिवाय पण त्याच्या आधी कोर्टरूममध्ये जाण्याच्या आधी पण काही गोष्टींचं किंवा काही जेव्हा हक्क उल्लंघन होतं तिथं काही प्रोसिजर्स असतात ज्या मानवाधिकार आयोगाने करणं अपेक्षित आहे, तर ते होताना दिसतं का? दिसत नसेल तर का दिसत नाही? आणि हैदराबादच्या केसच्या बाबतीमध्ये एक प्रश्न आहे की हैदराबादच्या केसमध्ये FIRच नोंदवला गेला नाही. ज्यांना पगारी मिळतात, जे पगारी कर्मचारी आहेत, ते सुद्धा FIR नोंदवून घेत नाही. काय सांगाल एकूणच, का मानव अधिकारांचं उल्लंघन होत आहे हैदराबादच्या केसमध्ये? प्रथम तर मी सांगू इच्छिते की FIR न नोंदवून घेणे ही पोलीस मशिनरीचं मी म्हणेन की एक पद्धतीने फेल्युअर आहे. कारण त्यांच्यावर मानव अधिकार कार्यकर्ते दबाव आणू शकत नाहीत? निश्चितच आणू शकतात, कारण की काय स्टेटच्या ज्या काय ऑर्गन्स आहेत, म्हणजे पोलीस म्हणा किंवा काही सरकारी अधिकाऱ्यांनी जर का मानवी हक्कांचं उल्लंघन केलं तरच तिथे स्टेट ह्युमन राईट कमिशनचा रोल सुरू होतो. त्याच्यामुळे पोलिसांवर दबाव आणण्याचं कार्य तर सिव्हिल सोसायटी आणि ह्युमन राईट कमिशन्स नक्कीच करू शकतात. आणि इथे मी हे सांगू इच्छिते की 0 FIR नावाची एक प्रोव्हिजन कायद्यामध्ये दिलेली आहे की जर का माझ्या ज्युरिस्डिक्शनमधला हा गुन्हा नाही आहे किंवा माझ्या पोलीस चौकीच्या जर का अखत्यारीत तो येत नाही, दुसरीकडे जरी आला तरी तुम्ही तो 0 FIR म्हणून नोंदवून घेणं हे अतिशय गरजेचं आहे आणि मग तो तुम्ही ट्रान्सफर करू शकता ज्या पोलीस स्टेशनच्या अखत्यारीत तो येतो त्याच्यात. पण कुठल्याही पीडितांना तुम्ही FIR नोंदवून घेण्याला नकार देणे हे प्रथमतः तर त्यांच्या हक्कांचं उल्लंघन आहे हे मी म्हणेन. आणि त्याच्यामुळे नागरिकांमध्ये सुद्धा जर का पोलिसांकडून तुम्हाला असं उत्तर मिळालं की आम्ही FIR नोंदवून घेऊ शकत नाही, तर ही प्रोव्हिजन 0 FIRची सगळ्या नागरिकांमध्ये पण याचा पब्लिक अवेअरनेस असणं गरजेचं आहे म्हणून या मीडियाच्या माध्यमातून मी हे सांगू इच्छिते. आणि पोलिसांना सुद्धा याचा अवेअरनेस जास्तीत जास्त प्रमाणात आणि त्यांनी ते चोख बजावणं गरजेचं आहे. आणि दुसरं एक म्हणाल हैदराबाद केसमध्ये, तर मला अतिशय सहानुभूती आहे विक्टीमबद्दल, नंतर तिच्या वडिलांच्या मतात
मतांशी पण आपण सामान्य नागरिक म्हणून सहमत असू शकतो, पण इथे मी थोडंसं मानवी हक्क म्हणजे काय हे सांगू इच्छिते आणि मग मी सांगेन की स्टेट ह्युमन राईट कमिशन आणि आपले जे चीफ जस्टिस आहेत माननीय शरद बोबडे हे असं का म्हणाले की न्याय हा त्वरित असू शकत नाही. तर त्यामध्ये मी असं सांगू इच्छिते की मानवी हक्क म्हणजे काय, की तुम्ही मानव म्हणून जन्माला आलात की लगेचच ते तुम्हाला मिळतात. मग मानवी हक्क हा फरक करत नाहीत की मी एक गुन्हा केला आहे का किंवा मी गुन्हा केलेला नाही का. जर का मी गुन्हा केला असेल तर क्रिमिनल जस्टिस सिस्टीम मला माझी पनिशमेंट देईल आणि म्हणून त्या चार मुला त्या चार अक्युजला मारल्यानंतर स्टेट ह्युमन राईट्स कमिशन किंवा आपल्याकडची ज्युडिशियरी असं म्हणाली की ट्रायल हा प्रत्येक अक्युजचा अधिकार आहे, तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. आणि तिथून या चर्चेला सुरुवात झाली की न्याय देणारी यंत्रणा पोलीस आहे की न्यायालये आहेत. सो तो एक पॉईंट मी एम्फसाईज करू इच्छिते की जी आपल्याकडे क्रिमिनल जस्टिस सिस्टीम आहे, मी असं म्हणत नाही की त्याच्यामध्ये फ्लॉज नसतील, पण ती आपल्याला संविधानाने दिलेली आहे, ती आपल्याला आपल्या कायद्याने मिळालेली आहे आणि ती तशी चालू राहणं हे आपल्या सगळ्यांच्या हक्काच्या दृष्टीने खूप गरजेचं आहे. इब्राहिम सर, आता मॅडमनी न्याय यंत्रणेच्या काही मर्यादा पण नोंदवलेल्या आहेत आणि पोलिसांच्या पण काही मर्यादा नोंदवल्या आहेत. आता या सगळ्या ज्या मर्यादा आहेत ती गॅप कुठंतरी भरून काढण्याचं काम किंवा ती अपेक्षा मानव हक्क कार्यकर्त्यांकडनं असते, तर राज्यातील त्याची स्थिती काय आहे, त्याची वास्तविकता काय आहे याबद्दल थोडं सांगा. म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये. हॅलो मॅडम. इब्राहिम सर, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? हा जर तुटतोय आवाज सांगा मला परत. इब्राहिम सर, माझा प्रश्न असा आहे की राज्यातली पोलीस यंत्रणा आणि न्याय यंत्रणेमध्ये नक्कीच काहीतरी त्रुटी आहेत म्हणा किंवा त्यांच्या काही प्रोसिजरच्या मर्यादा आहेत, तर ह्या मर्यादा होत आहेत आणि त्या अस्तित्वात आहेत, म्हणून ती जी गॅप आहे ती कुठंतरी मानवाधिकार आयोग किंवा तत्सम बॉडीज आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांनी भरून काढणं अपेक्षित आहे. तर आज महाराष्ट्राची स्थिती काय आहे आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांची पोहोच कुठपर्यंत आहे याविषयी थोडं सांगा. नाही नाही, आज मानवाधिकार वेगवेगळ्या विषयावर काम करत आहेत, वेगवेगळ्या ज्या समस्या असतात. जर तुम्हाला मी सांगतो काही गोष्टी, आज नितीन आगेचं हे जे प्रकरण असेल आणि वेगवेगळ्या ज्या दलितां वंचित घटकावर जे अत्याचार होत असतात, जमिनीच्या नावाने असतील, जातीच्या नावाने असतील आणि ज्या डिस्क्रिमिनेशन जे शिक्षणाच्या नावावर होत असेल, त्या पण मानवाधिकारी आपापली जबाबदारी चोख वाजवत असतात. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जी यंत्रणा असते त्या यंत्रणेमध्ये जाऊन एक पत्रव्यवहार चालू असतो आणि त्या आणि जर ते ऐकत नसतील तर जे आत्ताच मॅडम म्हटल्या की झिरो FIR दाखल करू शकतो. वेगवेगळ्या न्यायालयामध्ये अधिकारी मानवाधिकार कार्यकर्ते आपापले केसेस जे व्यक्ती त्यांच्या बाजूने दाखल करत असतात आणि एक संवाद पोलिसांबरोबर आणि व्यवस्थेबरोबर एक संवाद घडवण्याचं काम, कारण जी व्यवस्था जरी भ्रष्ट असली तरी 100% व्यवस्था भ्रष्ट नसते. प्रत्येक व्यवस्थेमध्ये चांगले अधिकारी असतात, एक चांगली यंत्रणा काम करत असते, त्यांच्यापर्यंत पोहोचून त्या व्यक्तींचा आवाज कसा जाईल, त्याला न्याय कसा देता येईल आणि यंत्रणेवर दबाव कसा आणता येईल त्या दृष्टीनेही कार्यकर्ते काम करत असतात. यंत्रणेवर दबाव कसा आणता येईल या दृष्टीने राज्यामध्ये मानवाधिकार कार्यकर्ते सक्रिय असल्याचं इब्राहिम सरांनी सांगितलंय. मी इब्राहिम सरांकडे जाते. इब्राहिम सर, आपण म्हणालात की पोलीस यंत्रणा आणि न्यायव्यवस्था याच्यावर कुठंतरी दबाव आणणं आणि ही प्रक्रिया अधिक वेगवान करणं याच्यासाठी मानवाधिकार कार्यकर्ते आणि आयोग काम करत आहे, तर तुम्हाला काय वाटतं की राज्यातली स्थिती पाहता किंवा एकूणच देशातली स्थिती पाहता मानवाधिकार आयोगाच्या शक्तींमध्ये वाढ करण्याची गरज आहे का, आणि जर करायची असेल तर त्याचं स्वरूप काय असावं? खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही. खरं म्हणजे मानवाधिकार कार्यकर्ता म्हणजे नक्की कोण आहे याची व्याख्या काय आहे? जो जो वंचित घटकांसाठी काम करत असतो, वेगवेगळ्या यंत्रणेशी लढत असतो आणि त्यांच्यासाठी प्रशासनिक पोलीस आणि न्यायव्यवस्था या सर्व व्यवस्थेबरोबर लढत असतो तो हा कार्यकर्ता असतो. आता मी एक चळवळीतला कार्यकर्ता आहे. आम्ही धरणग्रस्त असतील, प्रकल्पग्रस्त असतील, ACZ असतील, या वेगवेगळे जे बाधित लोक आहेत त्यासाठी आम्ही काम करतो. तो लवासाचा प्रकल्प असेल, नर्मदा बचाव आंदोलनमध्ये गेली 25 वर्ष अहिंसेच्या मार्गाने तिथलं आंदोलन चालू आहे. मेहताई पाटकरांच्या माध्यमातून तिथून जवळजवळ 40,000 कुटुंबांना एक
पुनर्वसनाचा अधिकार मिळाला, अजूनही सरकारच्या दिरंगाईमुळं जे नवीन येणारी पिढी आहे त्यांना पण काही लूफोल्स होत्या त्यासाठी पण आता लढा चालू आहे, आणि जी डूब आली आता म्हणजे सरदार सरोवर जे संपूर्ण दारं बसवल्यानंतर जी गावं गेली त्यांचं पुनर्वसन बाकी आहे, ते पण काम चालू आहे, त्यामध्ये आदिवासी असेल, अल्पसंख्याक असेल, SC ST समाज असेल, सर्व आणि जो शेतकरी समाज आहे त्याचा जो प्रचंड नुकसान झालं त्याच्यासाठी पण न्यायिक प्रदीर्घ न्यायालयीन लढाई प्रशासनिक लढाई तिथं चालू आहे. लवासाचा प्रकल्प असेल तिथं पण आदिवासी असतील, तिथले प्रकल्पग्रस्त असतील, त्यासाठी पण कार्यकर्ते काम करत असतात. शेवटी किती झालं तरी सर्वात अवघड जगामध्ये कुठली गोष्ट असेल तर ती लोकांच्या न्यायाची लढाई. लोकांना न्याय मिळवून देणं हे सोपं काम नसतं, त्याला प्रत्येक पातळीवर कार्यकर्त्याला काम करावं लागतं आणि खूपच पेशन्सनी आणि खूपच संयम ठेवून काम करावं लागतं. आज महाराष्ट्राची स्थिती बघितली तर आज वंचित मानवाधिकार कार्यकर्त्यांची शक्ती वाढवण्यासाठी काय केलं आणि जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, जे शेतमजुरांचे प्रश्न आहेत. हॅलो, मानवाधिकार कार्यकर्त्यांची शक्ती वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे? वेगवेगळे एक मानवाधिकारांची कार्यकर्ते जे आहेत त्यांच्या मनामध्ये एक सुरक्षेची भावना निर्माण करण्याची गरज आहे या यंत्रणेकडनं, आणि जे प्रश्न आहेत लोकांचे त्यातनं सकारात्मक बघण्याची एक दृष्टी पाहिजे सरकारची, पोलिसांची, इथल्या व्यवस्थेची, आणि एक जो संवाद हवा समाजाचा व्यवस्थेबरोबर संवाद, त्याच्यामध्ये मानवाधिकारी कार्यकर्ते खूप मोठा एक रोल पूर्ण करू शकतात. तर मानवाधिकार कार्यकर्ते एक आपला रोल निभावू शकतात असं इब्राहिम सरांचं म्हणणं आहे. गोंधळेकर मॅडम, जेव्हा तुम्ही अनेक केसेस हाताळता तर तिथं मानवाधिकार आयोग याची भूमिका कशी वाढली पाहिजे किंवा त्याच्या शक्ती कशा वाढल्या पाहिजे असं तुम्हाला वाटतं एक वकील म्हणून? नेहमीच आजपर्यंत आपण असं वाचत येतो की मानवाधिकार आयोग हा एक केवळ पांढरा हत्ती झालेला आहे किंवा इट इज अ टूथलेस टायगर असं म्हटलं जातं और इट इज अ पेपर टायगर. तर ह्याला मी असं सांगू इच्छिते की ह्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की नॅशनल ह्युमन राईट कमिशन म्हणा किंवा जे स्टेट ह्युमन राईट कमिशन्स आहेत त्यांच्याकडे पेनॉल्टी देण्याची पॉवर नाही दिलेली. जो स्टॅच्यूट केलेला आहे नॅशनल ह्युमन राईट कमिशन ॲक्ट त्याच्यामध्ये त्यांना इन्व्हेस्टिगेशनची पॉवर आहे पण ते कोणावरतीही पेनॉल्टी नाही देऊ शकत. ते फक्त काय करू शकतात की स्टेटला गव्हर्नमेंटला ते रेकमेंडेशन देऊ शकतात की तुम्ही ह्या या पद्धतीने कार्य करा आणि परत तो गव्हर्नमेंटचा प्रेरोगेटिव्ह आहे की त्याच्यावरती तशी कारवाई करायची की नाही. तर माझं या माध्यमातून किंवा आम्ही हे रिसर्चमधनं वगैरे सुद्धा पुढे आणत असतो असं एक सजेशन राहील की रिटायर्ड सुप्रीम कोर्ट आणि रिटायर्ड हायकोर्ट जज हे त्याचे अध्यक्ष असतात त्याच्यामुळे ते पेनॉल्टीच्या ज्या पॉवर्स आहेत ते अतिशय जबाबदारीने वापरतील. तर आपण सगळ्यांनी एक असा विचार केला पाहिजे आणि कायद्यात असं संशोधन का करू नये की नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन, स्टेट ह्युमन राईट कमिशन यांना काहीतरी पेनॉल्टी दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार आता देण्यात यावा, हे अतिशय गरजेचं आहे असं मला वाटतं. त्यानंतर दुसरं एक मी सांगू इच्छिते या आयोगांच्या बाबतीत आणि अजून एक कायद्यात काय संशोधन होणं गरजेचं आहे, अमेंडमेंट आपण ज्याला म्हणतो ते, की जे नॅशनल ह्युमन राईट कमिशन, स्टेट ह्युमन राईट कमिशन इन्व्हेस्टिगेट करतात एखादी केस तर इन्व्हेस्टिगेशन मशीनरी ही पुन्हा स्टेटचीच असते म्हणजे गव्हर्नमेंटचीच असते, तेच पोलीस अधिकारी त्याचं इन्व्हेस्टिगेशन करतात त्याच्यामुळे त्यांना एक वेगळी इन्व्हेस्टिगेशन टीम द्यावी असं पण एक सजेशन कायद्यामध्ये बदल करण्याच्या दृष्टीने खूप गरजेचं आहे ज्याच्यामुळे ते इंडिपेंडंट होत जातील. आणि एक अतिशय प्रॅक्टिकल सजेशन मी देऊ इच्छिते की शक्यतो स्टेट ह्युमन राईट कमिशन, नॅशनल ह्युमन राईट कमिशन ह्याच्यावरती एक्स ब्युरोक्रॅट्स, एक्स पोलीस ऑफिसर्स यांनाच घेतात त्याच्यामुळे त्यांची एक विचारधारा बनलेली असते. तर माझं असं म्हणणं आहे की मानवाधिकार कार्यकर्त्यांना याच्यामध्ये जास्तीत जास्त इन्व्हॉल्व्ह करून घेण्याची गरज आहे. हे आयोग म्हणजे काही रिहॅबिलिटेशन सेंटर होऊ नयेत एक्स ब्युरोक्रॅट्स किंवा एक्स IPS ऑफिसर्सचे. हे मी अतिशय हे एक सजेशन पूर्ण देशानेच फॉलो करणं खूप गरजेचं आहे कारण बऱ्याचदा असं बघण्यात येतं की त्याच्यामध्ये एक्स ब्युरोक्रॅट्स असतात त्याच्यामुळे पुन्हा गव्हर्नमेंट एजन्सीसारखंच हे आयोग काम करत राहतात. गव्हर्नमेंट एजन्सीसारखं हे आयोग काम करत आहे. गोंधळेकर मॅडम, तुम्ही हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा दिला आहे की दंडात्मक कारवाई करण्याची त्यांना पॉवर द्याव्यात किंवा त्यांना त्या शक्ती द्याव्यात. गोंधळेकर मॅडम, ह्यालाच लागून मला एक प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की जर त्यांना दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार दिला तर जे न्यायव्यवस्थेमध्ये जेवढा मोठा पैसा
आशिलाला गुंतवावा लागतो किंवा कोर्टाची बारी शहाण्याने चढू नये असं म्हटलं जातं. तर आणि परत शिवाय कोर्टाच्या मशिनरीवर बोजा पण अतिरिक्त पडतो आहे प्रत्येक केसेसचा. तर तुम्ही कायदा वापरताय का त्याची शॉपिंग करताय इतकं ते आज चित्र विचित्र झालेलं आहे. तर जर मानवाधिकार आयोगाला जर पॉवर जास्त दिल्या तर हे कोर्टाचं किंवा कोर्ट हे शॉपिंग मॉल न होता किंवा आपण न्याय खरेदी करतोय असं न वाटता ह्याच्यामध्ये काही बदल होऊ शकेल असं वाटतं का? मी इथे सांगू इच्छिते की आपली न्यायव्यवस्था ही अतिशय रोबस्ट आहे याच्याबद्दल काही वाद नाही, पण त्याच्यामध्ये एक्सेस बर्डन ऑफ केसेसमुळे अतिशय प्रॉब्लेम होतो. आणि मग आपण जे अतिशय एक फेमस वाक्य आहे जी की जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड, तर मग स्पीडी ट्रायल होत नाही. तर ह्याच्यामध्ये मला एक असं सजेशन द्यावं असं वाटेल की तुम्ही अतिशय बरोबर म्हणालात की जर का स्टेट ह्युमन राईट कमिशन, नॅशनल ह्युमन राईट कमिशन ह्यांना जर का दंडात्मक पॉवर्स दिल्या तर ते कोर्टवरचं केसेसचं लोड कमी तर होईलच. पण तरी मी इथे हे पण सांगू इच्छिते की क्रिमिनल लॉयर्सनी किंवा क्रिमिनल कोर्टांनी स्पीडी ट्रायल हे जर का स्वतःचं उद्दिष्ट ठेवलं तर ह्या पद्धतीचं कायदा हातात घेण्याची जी आता मानसिकता वाढत चालली आहे ती वाढणार नाही. आणि त्याच्यामुळे क्रिमिनल केसेसमध्ये काही मर्यादितच ॲडजस्टमेंट घेता याव्या वगैरे अशा प्रोव्हिजन कायद्यामध्ये होणं अतिशय गरजेचं आहे. ह्या सामाजिक भावना ही जी उफाळून येते ह्याला प्रत्युत्तर म्हणून ज्युडिशियरीनी स्वतःला असं बदलणं हे माझ्या दृष्टीने अतिशय गरजेचं आहे. हे मी या माध्यमातून सांगू इच्छिते की स्पीडी ट्रायल हे एक उद्दिष्ट तुम्ही जर का ठेवलं तर त्याच्यामुळे खूप फायदा आणि खूप जास्ती विक्टिम्सला तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकता आणि न्याय मिळवून देऊ शकता. न्यायाची प्रक्रिया स्पीडी करण्यासाठी नक्कीच मानवाधिकार कार्यकर्ते कामी येऊ शकतात, त्यांचा चांगला उपयोग होऊ शकतो असं गोंधळेकर मॅडमचं म्हणणं आहे. इब्राहिम सर, जर दंडात्मक शक्ती जर दिल्या मानवाधिकार कार्यकर्त्यांकडे तर त्यांची जी प्रतिमा समाजात आहे तर ती आता जी आहे ती आणखी सुधारेल किंवा त्यांचा धाक वाढेल असं वाटतं का? नक्कीच नक्कीच त्यांचा धाक वाढेल आणि इथल्या यंत्रणेवर त्यांचा एक प्रकारे दबाव असेल. आणि जर ह्या दबावाची जर इम्युनिटी मिळाली कार्यकर्त्यांना तर कार्यकर्ते येणाऱ्या काळामध्ये खूप जोमाने काम करतील व यंत्रणेवर एक चांगला दबाव कसं निर्माण करून सर्वसामान्य जनतेला वंचित घटकाला न्याय देण्याचे काम करतील. मानवाधिकार कार्यकर्त्यांबद्दल एक परसेप्शन आहे इब्राहिम खान सर, हा प्रश्न आपल्याला आहे की मानवाधिकार कार्यकर्त्यांबद्दल एक परसेप्शन आहे, अनेकदा एक असं पण एक त्यांच्याबद्दल एक इमेज निर्माण केली जाते की ते अर्बन नक्षल आहेत किंवा चळवळीतनं आलेले आहेत म्हणून व्यवस्थेविरुद्ध आहेत. तर ही इमेज का झालेली आहे? महाराष्ट्रातच ह्या घटना घडलेल्या आहेत अनेकदा आणि मानव हक्क कार्यकर्त्यांची एक वेगळी इमेज जनतेसमोर उभा केली गेलेली आहे, त्याच्यातली वास्तविकता काय आहे? नाही इथली ही स्टेटनी एक स्टेटनी निर्माण केलेली ही प्रतिमा आहे तो मुद्दा मी मांडणार होतो. आज नक्सल अर्बन नक्सल म्हणून जे कार्यकर्ते जेलमध्ये टाकलेले आहेत ते वेगवेगळ्या आदिवासींचे SC ST घटकांची साठी काम करणारे लोक आहेत, त्यांच्यावर जे अन्याय अत्याचार होत होते त्यांचे केसेस लढणारे वकील आहेत व त्यांच्यासाठी त्यांच्या एकूणच त्यांच्या अत्याचार झाला त्याच्यासाठी कोर्टावर लढणारे मानवाधिकार कार्यकर्ते आहेत. तर यांचे एक प्रतिमा भंजन करण्याचं काम या व्यवस्थेकडनं सतत होत असतं, कारण व्यवस्थेला हे कार्यकर्ते नको आहेत. कुठल्याही स्टेटला मानवाधिकारी कार्यकर्ते नको असतात कारण ते त्यांचे पितळ उघडं करत असतात. म्हणजे राहायला हवं, कारण कार्यकर्ता जो असतो ते स्टेट आणि पोलीस एकच झाले मॅडम. सिटीज पोलीस कोण असतात? पोलीस हे सरकार जे म्हणत पोलीस तेच करत असतात. पोलिसांना इम्युनिटी या देशात तरी नाहीये. नक्कीच. आता जे अर्बन नक्षलवर तुम्ही बोलत होता त्याबद्दल सांगा की अशी इमेज का निर्माण झालेली आहे एक गोष्ट, आणि दुसरी गोष्ट जर दंडात्मक कारवाईचे अधिकार मानवाधिकार कार्यकर्त्यांना दिले तर ही जी इमेज तयार केलेली आहे ती भंजन करण्याची ताकद आज जे मानवाधिकार कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये आहे का? हो, त्यांच्यामध्ये 100% आहे. आज कुठलाही कार्यकर्ते जे आता ठीक आहे तुम्ही जे नक्षलवादी जे कार्यकर्ते म्हणता ना त्यांचं आयुष्य बघा तुम्ही, त्यांनी कुठल्या समाजासाठी काम केलं आहे, कुठे कुठे काम केलं आहे, त्यांनी कुठले कुठले केसेस लढलेले आहेत, आदिवासीसाठी ते काय काय केलं आहे, अल्पसंख्यांसाठी त्यांनी काय काय केलं आहे, आख्खी हिस्ट्री आहे त्यामध्ये.
आणि शेवटी नक्षलवादी कोण म्हणतो, जो या व्यवस्थेविरुद्ध लढतो. पोलिसांनी तयार केलेली प्रतिमा आहे, जो या व्यवस्थेविरुद्ध लढतो, सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढतो, तो नक्षलवादी. आता आता जे भारतभरामध्ये एनआरसीचा मुद्दा स्टेटने पोलिसांनी तयार केली आहे, तरी नागरिक बोला बोला. नाही बोला मॅडम, तुमची प्रश्न विचार. इब्राहिम सर माझा आवाज येतोय. आता देशभरामध्ये एनआरसीचा मुद्दा आहे, ईशान्य भारताचा मुद्दा आहे, हे प्रदेश काहीसे आपण ज्याला मेनलँड म्हणतो ह्याच्यापासून कट ऑफ झालेले आहेत, तर इथं मानवाधिकार आयोग किती सक्षमपणे काम करू शकेल? हा नाही, आता जे त्यांचे प्रश्न आहेत आणि ज्या प्रश्न ज्याप्रमाणे आता आसाम दोन आता मध्ये आसाममध्ये कॅबला प्रचंड विरोध चालू आहे आणि एनआरसीचा जो मुद्दा असेल, एनआरसी आता येईल, पण एनआरसी हा आपल्या मूलभूत जी घटना आहे, घटनेची पायमल्ली, जे मार्गदर्शक तत्व आहे घटनेचे, ते तत्वाची पायमल्ली करून एनआरसी येणार आहे. आणि त्याचा ज्याप्रमाणे नोटबंदीमध्ये प्रत्येक सर्वसामान्य माणूस भरडला गेला होता, एनआरसीमध्ये पण सर्वसामान्य माणूस भरडला जाणार आहे. आपल्या देशामध्ये आपल्याला पुढच्या काळामध्ये आपण या देशाचे नागरिक आहात, त्यासाठी आपल्याला लाईनीत उभं करून आपले पेपर सरकारला दाखवावे लागणार आहेत. आणि नक्कीच मानवाधिकार कार्यकर्ते या बिलाच्या विरुद्ध कॅबच्या विरुद्धही कोर्टामध्ये जातील, कारण हा जी मूलभूत अधिकार आहेत या संविधानाने आपल्याला दिलेला, त्याचं हे उल्लंघन आहे. त्याच्या विरुद्ध मानवाधिकार कार्यकर्ते कोर्टाचा आधार घेणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये कोर्टामध्ये केसेस दाखल होणार आहेत. तर मानवाधिकार कार्यकर्ते हे एनआरसी आणि कॅग विरुद्ध कोर्टात जाणार आहेत. आता शेवटचा प्रश्न गोंधळकर मॅडम, की जर एनआरसी आणि कॅगवरून जर कोर्टात केसेस आल्या आणि त्याच्यामध्ये मानवाधिकार कार्यकर्ते किंवा जे राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आहे, तर याची भूमिका काय असेल असं वाटतं? इथे मी एक क्लॅरिफाय करू इच्छिते की नॅशनल रजिस्ट्री ऑफ सिटिझन्स हा जो मुद्दा आहे आसाममध्ये चाललेला, तर ते नॅशनल रजिस्ट्री ऑफ सिटिझन्स हे फॉर्मच झालेलं आहे सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शन्सनुसार. कारण की काय, आसाम स्टुडंट्स युनियननी एक केस केली होती की आमच्या हक्कांची पायमल्ली होते म्हणून जे बांगलादेशी इमिग्रंट्स आले त्यांना पुन्हा बांगलादेशात रिपॅट्रिएट करावं, यासाठी जी सुप्रीम कोर्टामध्ये केस झाली होती त्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्याच डिरेक्शननुसार नॅशनल रजिस्ट्री ऑफ सिटिझन्सचं फॉर्मेशन होतं. त्याच्यामध्ये आता हा संघर्ष मानवाधिकार राष्ट्रीय मानवाधिकार आयोग विरुद्ध कोर्ट असं होणार का? इब्राहिम सर सांगा. मॅडम, यामध्ये मॅडमला क्लिअरफाय करतो, तो मॅडमचा मुद्दा बरोबर आहे, ते आसाममध्ये आलं होतं, पण जे केंद्र सरकार पॅन इंडिया हा कायदा घेऊन येतो आहे तो खूप धोकादायक आहे. मला मान्य आहे सुप्रीम कोर्टाने फक्त आसाम पुरतं. हा बोला बोला. सिटिझनशिप अमेंडमेंट बिल हा दुसरा मुद्दा आहे. ह्याच्यामध्ये असं आहे की आता त्याच्याकडे आपण असं बघतो की मुस्लिम सोडून जे बाकीचे हिंदू सिख पारसी हे जे पाकिस्तान बांगलादेश इथून भारतामध्ये आले त्यांना भारताची सिटिझनशिप देण्यात यावी असा कायदा आता सेंट्रल गव्हर्नमेंटनी पास केलेला आहे. आणि त्याच्यावर नक्कीच ह्युमन राईट्स कमिशन किंवा कोणी पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन करून हा मुद्दा सुप्रीम कोर्टात उठवतील. आणि तो जर का आपल्या फंडामेंटल राईट्सनुसार प्रत्येकाला आपला धर्म पालन करण्याची किंवा सेक्युलरिझम हे आपलं बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशनमध्ये येतं, त्याच्यामुळे सुप्रीम कोर्ट त्याच्यावर निश्चितच योग्य तो निर्णय देईल की मुस्लिम किंवा मुसलमानांना या बिलच्या अखत्यारीतून बाहेर ठेवणं हे किती योग्य आहे हे आपल्याला येत्या काळात कळेल जेव्हा सुप्रीम कोर्टाचा निवाडा काळात कळेल. एकूणच आज इब्राहिम खान सर आणि गोंधळेकर मॅडम यांनी मानवाधिकार आयोग आणि कोर्ट याच्यामधले जे आंतरसंबंध आहेत हे उलगडून दाखवले आणि भविष्यात कळेल की कॅबवरून आणि एनआरसीवरून काय होईल. आणि जर मानवाधिकार कार्यकर्ते जर कोर्टाची पायरी चढले तर त्याच्यामध्ये मुस्लिमांचा मुद्दा नक्कीच पुढे येणार आणि त्याच्यानंतर ते डिसिजन होईल. तर या डिसिजनची जी वाट आहे ती नागरिकांना आहे आणि नक्कीच ज्यांना जे राज्यघटनेचे समर्थक आहेत आणि धर्माधारित ज्यांना एनआरसी आणि कॅब प्रक्रिया नकोय ह्याच्यासाठी ते लढाही देतील. तर तो लढा आता जनतेसमोर आहे आणि तो नक्कीच त्याचा लवकर रिझल्ट लागेल. तर या दोन्ही पाहुण्यांनी आज जे मानवाधिकार कार्यकर्त्याची जी भूमिका आहे ती प्रेक्षकांना उलगडून दाखवली, त्याबद्दल मी दोन्हीही
पाहुण्यांचे धन्यवाद करते. ही चर्चा आपण इथेच थांबवू. पाहत रहा AM न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे.